आपल्या सेवेत भरीव कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलिसांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले. पोलीस खात्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली अन्वये, महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस महासंचालकांच्या वतीनं यंदाच्या वर्षी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश चोपडे यांना सर्वोत्कृष्ट तपासाकरता केंद्रीय गृहमंत्री पदक, तर 10 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांतर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी होणाऱ्या ध्वजवंदन संचलन कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात येणार आहे. सतत 15 वर्ष उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र जाहीर करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली आहे. असं आहे की यावर्षी माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई यांनी महाराष्ट्रातले अधिकारी आणि कर्मचारी यांना 15 वर्षे सतत उल्लेखनीय सेवा करणारे, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान केलेली आहेत. त्यामध्ये आपल्या सोलापूर शहरामधील 19 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये खडतर सेवा केल्याबद्दलचं केंद्र शासनातर्फे दिले जाणारं आंतरिक सुरक्षा पदक हे मला स्वतःला, त्याचबरोबर आपल्या UOW चे पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप आणि API श्री सचिन पवार यांना जाहीर झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रमेश चोपडे यांना माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडून दिले जाणारं उत्कृष्ट अन्वेषणाचं पारितोषिक पदक जाहीर झालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आयुक्तापासून ते पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत यावर्षीची पदकं जाहीर झालेली आहे ही आपल्या सोलापूरसाठी आणि सोलापूरच्या पोलीस दलासाठी अभिनंदनीय गोष्ट आहे, खरोखर अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण अशा प्रकारची पदकं जेव्हा अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर होतात तेव्हा आमच्यावर सुरक्षिततेची, त्याचबरोबर लोकांच्या मालमत्तेची, जीवितांची सुरक्षा करण्याची जी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ होते, जबाबदारीमध्ये अधिक वाढ होते. आणि याची जाणीव अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांनी जे काही उत्तुंग आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन व्हावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या दृष्टीने अशा प्रकारची पदकं अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जातात. मला पोलीस आयुक्त म्हणून खूप माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे की ते खूप छान प्रकारचं काम करताहेत. गेल्या 2 वर्षापासून आपल्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमचं पोलीस दल अहोरात्र काम करत आहे. तर या पदकप्राप्त अधिकारी कर्मचारी यांचं मी जाहीर कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि येत्या 1 मे रोजी होणाऱ्या संचलन परेडवर समारंभपूर्वक त्यांना ही पदके प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मानचिन्हाचे मानकरी असे सहाय्यक फौजदार मीरा प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्यामराव महाळप्पा गंभीरे, गुन्हे शाखा सुनील लायपा हंडे, मोटार परिवहन विभाग इमाम सैफन इनामदार, गुन्हे शाखा भारत उत्तम रोकडे, गुन्हे शाखा पोलीस नाईक लक्ष्मीकांत धोत्रे, सुरक्षा शाखा अब्दुल सत्तार भाषा वाडीकर, नियंत्रण कक्ष महिला पोलीस विद्या संतोष गवंडी, सुरक्षा शाखा पोलीस नाईक सागर रेवणसिद्ध मुत्तनवर दंगा नियंत्रण पदक यांना जाहीर झालं आहे.